हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 1:40:30 झालेत. प्रसारित करत आहोत अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला जिल्ह्याचा दौरा. आदर्शगाव राळेगणसिद्धी हिवरे बाजारला दिली भेट. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 527 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गीर गाईच्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा प्रारंभ. यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा 2 दिवसांचा दौरा केला. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35वा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या हस्ते पार पडला. कृषी आणि तंत्रज्ञान या विषयांचं शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केलं. यावेळी खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. आपल्या अहमदनगर दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी जिल्ह्यातील आदर्शगाव राळेगणसिद्धी हिवरे बाजार तसंच लोणी इथं भेटी दिल्या. हिवरे बाजार इथं कोश्यारी यांनी शाळेला 5 लाख रुपयांची मदत जाहीर करून विद्यार्थ्यांना राजभवनात येण्याचं निमंत्रण दिलं. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला. त्यानंतर कोश्यारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीला भेट दिली. पद्मभूषण अण्णा हजारे यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या संकल्पनेतून ग्रामविकासाचे आजपर्यंतचे सर्व उपक्रम आणि नाविन्यपूर्ण कामाची माहिती जाणून घेतली. केंद्रीय रस्ते आणि विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर इथं 4,075 कोटी रुपये किमतीच्या आणि 527 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अहमदनगर पुणे रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात वाघोली ते शिरूर या मार्गावर पुलाचं डिझाईन तयार आहे. राज्य सरकारनं त्यासाठी लागणारी GST आणि रॉयल्टी माफ करावी अशी मागणी त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातील गीर गायीच्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा प्रारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गो संशोधन आणि विकास प्रकल्पामध्ये नुकताच झाला. हे तंत्रज्ञान देशी गायीचं संवर्धन करण्यासाठी महत्वाचं असल्याचं संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ शरद गडाख यांनी यावेळी सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 1971 भारताच्या पाकिस्तानवरील विजयाच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून स्नेहालयाच्या वतीनं सद्भावना सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा प्रारंभ 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी करण्यात आला. ही यात्रा 5 राज्यातून प्रवास करत बांगलादेशातील नौखाली इथल्या गांधी आश्रमात समाप्त होणार आहे. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकाबाहेर नव्यानं उभारलेला 105 फूट उंच खांबावरील तिरंगा झेंडा आणि 1971 स्वर्णिम विजय स्मारकाच्या सान्निध्यात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम झाला. देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याच्या निमित्तानं आणि आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याच्या औरंगाबाद विभागानं चांद बीबी महल म्हणजेच सलाबत खानच्या समाधीस्थळावर तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई केली होती. संगमनेरचं दंडकारण्य अभियान हे संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच संगमनेर इथं काढले. संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे इथल्या कार डोंगर परिसरात जयहिंद लोकचळवळ अमृत उद्योग समूह वनविभाग आणि सर्व सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या दंडकारण्य अभियानाच्या 16व्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. तर श्रोते हो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.